मोकळे से खुले आभाळा दिवाहणारे नदी उन्हाळा कृपा वसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सार रंग लवकरच मी तिच्या मनाचा ताबा घेईन. कोणाच्या मनाचा ताबा? समोरून बघण्याची एकच मजा आहे. म्हणजे आता माझा चेहरा बघितल्यानंतर तू झोपण्याआधी बाकी कोणाचाच चेहरा तू बघणार नाहीयेस. तर कसं शक्य? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकू. अगं तुझं आवरून झालं पण? हो आवरून झालं. ऑफिसला जाण्याच्या आधी मला कॅफेला जायचंय. कॅफेवर का ग? शालमलीकडे थोडं काम आहे. बर बर, पण नाश्ता करून निघ. नाही काकू प्लीज, ऑलरेडी उशीर झालाय. अगं चहा बिस्किट तरी खा. नाही नाही, चहा बिस्किट पण नको, मी कॅफेवरच काहीतरी खाईन. नक्की खाशील? नक्की खाईन, नक्की खाईन. ओके बाय बाय काकू. बाय पूजा. सावकाश जा. बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप? नाही, झोपते थोडं. काय झालं? अशी का उभी आहे? बोलायचं आहे का? तुला एक विचारायचं होतं. विचार ना बस. मला खरोखर उत्तर दे. हो. तुला श्रीकांत कसा वाटला? म्हणजे? म्हणजे लहानपणी तुम्ही दोघे खूप भांडायचा हो ना? हो. आता तुम्ही दोघेही मोठे झालात, मग ती सगळी भांडणं विसरून तुमच्यात एक नवीन नातं निर्माण होईल असं वाटलं होतं मला. तसं काहीच घडताना दिसत नाही. मी असा विचार केला हे चुकलं? काहीतरी काय आत्या, तू अगदी बरोबर आहे. आणि तसे म्हणतात ना की भांडणात प्रेम लपलेलं असतं, त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित होईल आमच्यात हे एक नवीन नातं निर्माण. पण श्रीकांत तर मला म्हणत होता. त्याचं कुठे ऐकते? मुलं ना या बाबतीत जरा बुद्धूच असतात, त्यांना आपल्या फिलिंग्स कशा एक्सप्रेस करायच्या हेच कळत नाही. आणि आत्या, आम्ही आत्ताच भेटलो होतो, थोडा वेळ दे ना आम्हाला. म्हणजे आमच्यातही काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, एक नवीन नातं निर्माण नक्कीच होईल असं मला वाटतंय. तू टेन्शन घेऊ नकोस ग, मी आलेच. मॅम कोल्ड कॉफी ओके होती? पुढची ऑर्डर 2 मिनिटात. थँक्यू. हाय राघव. हे गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सकाळी सकाळी कॅफेवर? अरे शालमलीकडे थोडं काम होत. अगं मग आधी बोलायचं ना, आपण एकत्र आलो असतो. सर 5 तास 2 मिनिटात येतो. अय्या हो, माझ्या लक्षातच आलं नाही, सॉरी. कुठे शालमली? बोलव ना तिला. नाही बोलवू शकत. का राघव? का नाही बोलवू शकत? काल रात्रीच्या पार्टी नंतर तिला थोडा त्रास झाला होता. काय? अभ्या तिला डॉक्टरकडे घेऊन गेलाय. पण खूप त्रास झाला का? कशी आहे ती आता? आणि म्हणजे आपल्याला जायचंय का तिकडे? मला सांग. एक 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 सेकंड. हे बघ, हायपर होऊ नकोस, टेन्शन घेऊ नकोस, काही सिरियस नाहीये. अभ्यासा फोन आला होता, ते कॅफेवरच यायला निघाले. ओके मग ठीक आहे. ऍक्च्युली खरं सांगू का, तिने आता ना स्वतःची जरा जास्त काळजी घ्यायला हवी ना. हे मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग काव्या. हे आकांक्षा गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी. अगं शालमलीकडे थोडं काम आहे. अरे कुठे ती? एक 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 मिनिट. माझी कुणाला काही पडलेलीच नाहीये ना. जो कुणी येतोय तो आपला शालमली 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 राघव समोर उभा आहे, कुणाला दिसत नाहीये वाटतं. राघव, शालमलीकडे आमच्या दोघींचं काम आहे म्हणून आम्ही तिच्याबद्दल बोलतोय.
आणि एनिवे तुझ्यात आणि शालमलीत काही कॉम्पिटिशन नाही आहे. राघवचं ना कुणासोबत कॉम्पिटिशन असूच शकत नाही. राघव राघव आहे, हम हम है, बाकी सब पाणी कम है. बाय आकांक्षा. चालीस उशीर झालाय, शालमली नंतर भेटते. ओके. राघव हा तुझा मळलेला रुमाल माझ्याकडे राहिला होता, माझा नाही आहे. त्याचा असेल त्याला शोधून देऊन टाक. आणि हो, यावर लिपस्टिकचे पण मार्क्स आहेत, त्यामुळे ती लगेच सापडेल तुला. बाय आकांक्षा. बाय राघव. हे काय होतं आता? ती गेली ती कव्या आणि हा खाली पडलाय तो मळलेला रुमाल. ते मला कळतंय, पण मला सांग, हा माझा रुमाल तू काव्याला दिलास आणि तिला सांगितलं की हा तिचा रुमाल आहे, का दिला? का राघव, तेच मी तुला विचारते, का? हे बघ, सॉरी, मी तुला लगेच धुवून देतो. अरे धुण्याचा मरू दे, मला तू सांग की हा रुमाल तू काव्याला का दिला होतास? राघव का? मला ना काव्या आवडते. म्हणजे तुम्ही दोघं? माझ्याकडून तरी तसं आहे, तिचं मला काही माहित नाहीये. काय ना की सध्या ती माझ्यावर खूप चिडली आणि मी तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय, पर क्या पता उसके रूपने में शायद प्यारो. खरं सांगू काय, तुमचा परफॉर्मन्स बघितला ना तेव्हाच मला असं वाटलं होतं की तुमची केमिस्ट्री इतकी ग्रेट आहे. वाटत ना तुला? वाटत ना? हा ओके. पण हे बघ, मला खरंच खूप आनंद झालाय, पण आता ती का रागवलीय आणि तिच्या मनात नेमकं काय आहे ते लगेच फाइंड आउट कर. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये अभिमान शालमली सोबत तू आणि काव्या कपल. वा, कपल 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 कपल. काव्या आणि मी कपल कपल. तुझ्याकडेच वापरलाय ना तिने एक दिवस. तू आत्याला काय बोललास? तुझ्या आधी कॉलर सोड प्लीज. तू आधी मला सांग, तू आत्याला काय बोललास ते? बघ, मी आत्याला, मी आईला तुला पुण्याला परत पाठवून द्यायला सांगितलंय. मी काय ऑनलाईन शॉपिंग केलेलं प्रॉडक्ट आहे की आवडलं नाही म्हणून परत पाठवून द्या? ह, मी कुठेही जाणार नाही. ओके, मग मी जातो. थांब. अरे, आणि माझं ऐक, मी इथेच राहणार आहे. मला हवे तितके दिवस मी इथे राहीन आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा मी इकडनं जाईन, कळलं? तू इथे थांबून काय करणार आहेस? कशाला वेळ वाया घालवतोस? तुला आईने ज्या कामासाठी बोलवलंय मला वाटत नाही की ते काम होईल. का नाही होणार? तू इतका सिली आहेस, चिडचिड आहेस, भांडखोर आहेस, पण करेन मी ऍडजस्ट. ओ, की मी इतकी हॉट आहे आणि तू असा चाम्या दिसतोस, म्हणून तुला कॉम्प्लेक्स आलाय का की माझ्या इतकी हॉट बायको तुझ्याने हँडल नाही होणार आहे? की आपण जेव्हा रस्त्याने चालत जाऊ तेव्हा तुझ्याकडे लोक बघून म्हणतील की ए, वो देख, लंगूर के मुंह में अंगूर. किती वाटते त्याची? अरे यार, तर मी आहेच इतकी हॉट, त्यात माझी काय चूक? खरंच हॉट आहेस ग? स्वतःबद्दल काय एवढा गैरसमज आहे तुला? हॉट आहे म्हणे, नाही तू हॉट आहेस. आपण गरम तव्यावरती पाणी होतो तेव्हा कसं तडतडत, तशी हॉट आहेस तू. आणि तू त्या तव्यावर आयुष्यभर पाणी होतच राह, जाते मी. आधी ब्रश कर जा, तोंडाला कसला घाणमास येतो याच्या. ज्या मुलीशी मी मिनिटभर बोलू शकत नाही त्या मुलीशी मी संसार काय करणार आयुष्यभर? मा
सगळा मूड ऑफ केला. मम्मी दम लागला रे. हो बस बस बस. हे किरणे पाणी दे रे. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर असे म्हणाले की हिला जरा विकनेस आलेला आहे, हिने जर आराम केला नाही तर सक्तीची बेडरेस्ट घ्यावी लागेल. अभ्या, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेलं असताना तू हिला घरी घेऊन जायचं सोडून इथे का घेऊन आलायस? हो. हे हिला विचारशील का प्लीज? सालमली, अरे ते कंटाळा तो रे घरी बसून बसून. एकटीला कसं तरीच होतं माहितीये, म्हणून मी इथे येते आणि इथे बसून मी आरामच करते ना. हा आणि एकटीच मी घरी असेन आणि समजा काही झालं मला, हा तुम्हाला कसं कळणार? पावड्यासारखं बोलू नकोस काहीतरी. अरे एक्झॅक्टली शालमली, एवढं नेगेटिव्ह बोलू नकोस. ए तू कशी काय आहेस कॅफेवर? अगं मी माझे क्लायंट आहेत ना, त्यांना ना कॅफेचं फूड खूप आवडतं. सो त्यांनी मला तुम्हाला विचारायला सांगितलंय की तुम्ही त्यांच्या एंगेजमेंटसाठी केटरिंग कराल का? हो हो का नाही, तू त्यांना हो सांगून टाक लगेच. त्यांना म्हणावं फक्त मेन्यू आणि वेन्यू सांगा, आम्ही ऑर्डर घेतलीये. आकांक्षा, ही ऑर्डर आम्ही नाही घेणार. अभी एवढी मोठी ऑर्डर आपण का ना करतोय? आकांक्षा, आम्ही ही ऑर्डर घेतली. आकांक्षा, ही ऑर्डर आम्ही घेत नाही. अभी एक मिनिट थांब. मला तुला काहीतरी सांगायचं. नाही नाही प्लीज, आता मला काही सांगू नका. मला तुला इथे काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आणि तुला सिरियल मध्ये इंटरेस्ट. काय केलं तुम्ही आता? तू मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष देतोय की जाऊ मी? सॉरी 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 प्लीज प्लीज प्लीज. ओके, मी श्रीकांतशी लग्न करायचं ठरव. तुला काय वाटतं, करू ना मी श्रीकांतशी लग्न? आता ते मी कसं सांगणार ना, म्हणजे तुमचं डिसिजन आहे ना, म्हणजे सगळं तुमच्यावर डिपेंडंट आहे. मी ते अरे असं कसं, आता त्याला आकांक्षा आवडत असेल तरीही मी त्याच्याशी लग्न करू. त्याला आकांक्षा आवडते ना? लोचा. नाही ते तर मला यातलं काहीच माहित नाही खरं तर. म्हणजे कन्फर्म मी कस सांगणार ना, मला मी सांगते ना. मला खात्री आहे इकडे काहीतरी नक्की झोल आहे, पण तुम्ही कोणी मला काही सांगत नाही. झोल म्हणजे लोचा? नाही असं खरं काहीच नाहीये. झोल बिल विन्या, तुझ्या बोलण्यावरनच कळतंय तू काहीतरी लपवतोयस. हे विन्या, मी तुला इतका चांगला मित्र मानतो, प्लीज तू तरी माझ्याशी खोटं बोल नको. चल आता पटकन सांग खरं काय. ओके नाही सांगायला काय सांगणार आता? सांगतोस की देऊ? सांगतो सांगतो सांगतो. तुला काय ना, श्रीकांत आकांक्षा मॅडम आवडतात, पण मला पण आकांक्षा मॅडम आवडतात. त्यामुळे श्रीकांतनी आकांक्षा मॅडमच्या आणि माझ्या मध्ये येऊ नये म्हणून तुमचं त्याच्याशी लग्न व्हावं असं मला सगळ्यांना वाटत होतं. म्हणजे तुम्ही दोघांनी क्लोज यावं म्हणून आम्ही खूप प्लॅन्स पण केले. म्हणजे तुमचं त्याच्याशी लग्न झाल्यानंतर माझे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील असं मला वाटत होतं. पण आता प्रॉब्लेम वेगळा झालाय. आता तुम्ही माझ्या मैत्रिणी झाल्यामुळे मला नाही वाटत आहे तुमचं त्याच्याशी लग्न व्हावं. प्लीज सॉरी. वेडी आहेस का तू? हा तुला तर बाळ होणार आहे, कळतंय का तुला? किमान आता तरी लहान मुलींसारखं वागणं बंद करणार आहेस का प्लीज? एक मिनिट एक मिनिट, तू किती इमॅच्युअर वागायला लागलीस यार. डॉक्टरांनी काय सांगितलंय, आराम करायचा हो की नाही? तू केटरिंगच्या कसल्या ऑर्डर्स घेतेस?
प्लीज आता सगळं थांबवशील का प्लीज? अभ्या अभ्या चिल कूल, काय एवढा चिडतोयस? चिडू नको तर काय करू? ही वागते कशी बघितलंस का? अरे हिला कधी कळणार आहे की ही आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. मूर्ख मुली तुला कळत आहे. रडू नको रडू नको रडू नको. तू आता प्रेग्नंट आहे कळतंय का तुला? हा शेवटचं सांगतोय, मी हा हलगर्जीपणा आता ह्या पुढे अजिबात सहन करणार नाहीये. शर्मली शर्मली शांत हो शर्मली, ऐक ना अभ्या, तू चल ये बाहेर, चल तू चल ना यार, आपण ये आपण बोलूया, ये चल. तर रडायला लागायचं मग सगळे गप्प बसतात ना. शाल्मली प्लीज रडू नकोस ना, तू शांत होय बघ. आता रडून नाही काय उपयोग आहे तुला, प्लीज. बघितलं असं दुष्टासारखा वसकन ओरडून गेला माझ्या अंगावर. सॉरी पण हे सगळं आय थिंक माझ्यामुळे झालंय. मी तुझ्यामुळे काही झालं नाहीये. तू आमच्या भल्यासाठीच ऑर्डर घेऊन आलीस ना, तुझी काय चूक आहे? थँक्यू. आणि मी पण आमच्या फायद्यासाठीच हो म्हणत होते ना. वयात माझी काय चूक आहे? काहीच कळत नाही. माठ कुठला? तुम्हाला एक सांग, एखादी ऑर्डर आपण समजा घेतली हा, तर मी थोडीच बनवणार आहे, शेफ बनवेल ना. आणि बाकीची मॅनेजमेंट अभी स्वतः बघतो. मी कुठे काय करणार आहे? मला कामच नाहीये. मला कळत नाही तर काय प्रॉब्लेम आहे? मला कळत नाही. प्लीज शांत हो, रडू नको. हे घे पाणी पी, पाणी पी. हळू. काय प्रॉब्लेम आहे त्याला? शाल्मली हे बघ, त्याच बरोबर आहे ना, तुला आरामाची गरज आहे की नाही, तुझ्या काळजीपोटीच म्हणतोय ना तो हे सगळं. मला माहिती आहे तो माझ्या काळजीपोटीच बोलतो ते, नाही तर जाडियाची हिंमत आहे का एवढं मला बोलायची? ते दोन फटके दिले असते ना मला मोठा. ठीक आहे, बरं भेटू तर येऊ दे माझ्या समोर, बघतेच मी त्याला. बोलवू का त्याला? घे पाणी पी. बस आता सावकाश. अभ्यात काय चाललंय तुझं? नाही या अगोदर तुला शाल्मलीवर असं चिडताना मी कधीच पाहिलं नव्हतं, मग आज असं अचानक का चिडलायस त्याच्यावर? मी चिडू नको तर काय करू? मी चिडू नको तर काय करू? हिला मी इतक्या वेळा सांगितलं की प्लीज स्वतःची काळजी घे, प्लीज स्वतःची काळजी घे, पण ही माझं ऐकते का? आधी जिथे टेन्शन आलं त्या डोक्याला ही काय झालंय? अभय कसलं टेन्शन आलं? आज आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो, डॉक्टरांनी सरळ सांगितलं की ही जर अशीच वागत राहिली, हिने अजिबात काळजी घेतली नाही, तर बेडरेस्ट सांगावी लागेल, आणि जर बेडरेस्ट सांगावी लागली तर नर्स ठेवावी लागेल. मग यात काय प्रॉब्लेम? खर्च हा प्रॉब्लेम आहे, खर्च. नर्स ठेवावी लागली ना तर 15-20 हजार सहज जातील, त्या डिलिव्हरीत काही कॉम्प्लिकेशन आले तर 1-1.5 लाख सहज. ते स्टेम सेल्स तिचं बँकिंग करायचंय नाही करायचंय मला काहीच माहिती नाही यार. बरं हे एकट्याने मी किती आणि कसं मॅनेज करू? आणि पैसे नाहीत म्हणून जर का शाल्मली आणि बाळाला काही झालं ना तर मी सहन करणार नाही. हे हिला कळायला पाहिजे ना, एवढी मोठी झाली हे एवढं कळत नाही हिला कि बाबा मी स्वतःची काळजी घेईन, मी थोडी मॅच्युअर्ड वागेन आता. शांत शांत